नमस्कार। कैंडिडेट मेनू फॉर ई वेरिफिकेशन या टॅबची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। कैंडिडेट ग्रीव्हियन्स रिक्वेस्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे उमेदवारांनी जे ग्रीव्हियन्स सादर केले असतील ते येथे दिसून येतील। उमेदवाराच्या ॲप्लिकेशनची व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराने त्याच्या लॉग इनमधून ग्रीव्हियन्स सादर केलेला आहे। उदाहरणार्थ या पेजवरती या उमेदवाराने ग्रीव्हियन्स टाईपमध्ये SSC इंग्लिश मार्क्सचा ग्रीव्हियन्स सादर केलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये वॉन्ट टू अपडेट SSC इंग्लिश मार्क्स आणि त्या रिलेटेड डॉक्युमेंट देखील त्याने सबमिट केलेला आहे। उमेदवाराचे ऑलरेडी अपलोड केलेले डॉक्युमेंट डॉक्युमेंट लिस्टमध्ये दिसून येतील। उमेदवाराने पाठवलेला रिलेटेड डॉक्युमेंट किंवा उमेदवाराचे ओल्ड डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट लिस्टमध्ये अवेलेबल असतील त्याची पडताळणी करून आणि उमेदवाराचा ग्रीव्हियन्स व्हॅलिड आहे किंवा नाही हे बघून फॅसिलिटेशन सेंटर उमेदवाराचा ग्रीव्हियन्स अप्रूव्ड किंवा रिजेक्ट करू शकते। ग्रीव्हियन्स अप्रूव्ह करताना FCला रिमार्क देणे कंपल्सरी आहे, तसेच रिजेक्ट करताना देखील FCकडून रिमार्क असणे गरजेचे आहे। त्यानंतर FCला मेसेज दिसून येईल, यू हॅव अलाव कॅन्डिडेट टू चेंज द ग्रीव्हियन्स फ्रॉम देअर लॉग इन। धन्यवाद।